गुड मॉर्निंग बॉयज, पर कसा हुआ पाठ चौथा हवा व हवामान। आज आपण हे बघा, तुम्हाला इथे एक तक्ता दिसत आहे, त्या तक्त्यामध्ये शहर, राज्य, वेळ आणि हवा कशी आहे याचं वर्णन केलेलं आहे आणि इकडे प्रश्न दिलेले आहे, याचं वाचन करून इथे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे। पाहिजे तर शहर मध्ये दिसत आहे कोच्ची, त्यानंतर राज्य आहे केरळ, दुपारचे 12:30 झालेले आहे आणि स्थिती 10 जूनची आहे, लक्षात ठेवायचं। वातावरण कसं आहे, हवा कशी आहे, ढगाळ आहे। त्यानंतर दुसरा भोपाळ, ते आहे मध्य प्रदेश येते, इथे दुपारचे 12:30 झालेले आहे, कडक ऊन पडलेले आहे। त्यानंतर मसुरी ह्या उत्तराखंडमध्ये, इथे 12:30 झालेले आहे आणि थंड हवा व बेताचे ऊन आहे। आता इथे काही प्रश्न दिलेले आहे, कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील ते कारण सांगा, आपण याच्यावरून सांगू शकतो। कुठले, भोपाळमधले। कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील व का ते सांगा, कोच्ची, इथे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे इथले कपडे लवकर वाळणार नाही। या ठिकाणच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील की त्यात बदल होईल, नाही। फक्त उत्तराखंड म्हणजे हा येतो उत्तरेकडचा भाग, म्हणजे हिमालयाच्या बिलकुल जवळचा भाग, फक्त इथलंच वातावरण बदलणार नाही, फक्त इथलं वातावरण नेहमी बदलत राहील। आता त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहू आपण। वरील प्रत्येक ठिकाणावरील 10 जून या दिवशी हवेची स्थिती भिन्न आहे। कोच्चीला ढगाळ हवा आहे म्हणजे सूर्यप्रकाश नाही, पावसाळा नुकताच सुरू झाला आहे त्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते म्हणून कपडे लवकर वाळत नाही। आपल्याकडे तीच परिस्थिती असते, पहा तुम्ही, पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असलं की कपडे वाळतच नाही, शेवटी मग फॅनच्या हवेमध्ये आपल्याला कपडे वाळवावे लागतात। अशी स्थिती तुम्ही पावसाळ्यात अनुभवली असेल। भोपाळला कडक ऊन आहे, उद्या कपड्यातील पाण्याचे बाष्पात पटकन रुपांतर होईल व कपडे लवकर वाळतील, बा उन्हाळ्यामध्ये चटकन कपडे वाळतात। मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेत असल्याने तेथे सूर्याची उष्णता कमी मिळते, पर्वतीय प्रदेशामुळे हवा थंड असते, थंड हवा व बेताच्या उन्हामुळे कपडे वाळण्यात जास्त कालावधी लागतो। वातावरणातील उष्णता बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे लवकर वाळतात, पण वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात। वातावरणातील हे बदल आपण नेहमी अनुभवत असतो। आता सांगा भाऊ, तुमच्या परिसरातील कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढील पैकी कोणकोणती विधाने जुळतात ते पहा, याशिवाय आणखी कोणती उदाहरण तुम्हाला सुचतात ते पाहू। आता पहा, इथे एक दोन व्यक्ती शेकोटी बेडून बसलेले आहेत, पहा सकाळी थंडी होती, दुपारी उकडत होते, दुपारी अचानक पाऊस आला, पहाटे गार वारा सुटला होता, संध्याकाळी ढग जमा झाले होते, रात्री फार छान चांदणे पडले होते, बऱ्यापैकी छान झुळूक येत होती। हे सगळं आपण त्या त्या वातावरणामध्ये अनुभवत असतो। सकाळी थंडी होती म्हणजे ते थंडीचे दिवस असतील, दुपारी उकडत होते म्हणजे उन्हाळ्यात दिवस असतील, दुपारी अचानक पाऊस पडला म्हणजे पावसाळ्याने सुरुवात असेल किंवा सुरुवात झालेली असेल, पहाटे गार वारा सुटला होता, पण उन्हाळ्यामध्ये पहाटे पहाटे जर तुम्ही बाहेर निघले तर गार वारा आपल्या शरीराला लागतो, संध्याकाळी ढग जमा झाले होते, ही जेव्हा ढगाळ वातावरण असतं म्हणजे पावसाळ्याचं वातावरण असतं तेव्हा ही स्थिती आपण अनुभवायला मिळते। रात्री फार छान चांदणे पडले होते, वाऱ्याची छान झुळूक येत होती, हे उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात। त्यानंतर समोरचा भाग आहे हवा, म्हणजे पहिला पार्ट आहे त्यातील हवा। एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो आणि तिचे वर्णनही आपण करतो, ही अल्पकालीन असते, यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो। पा कधी कधी सकाळी सकाळी म्हणजे दिवसभर हवा असते, कधी कधी अशी वेळ असते की पान सुद्धा हलत नाही म्हणजे हवा नसतेच, म्हणजे ते फक्त अल्पकालीन स्थिती असते। उदाहरणार्थ थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी। त्यानंतर पुन्हा काही तुमच्या समोर प्रश्न आहेत सांगा भाऊ। लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ऋतू अनुभवलेले आहेत, त्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे। जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारण कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात ते तक्ता स्वरूपात वहीत लिहायचे। पाऊस पडत असेल त्यावेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो, पाऊस पडत असेल तेव्हा काय घालतो आपण, रेनकोट। लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरतो, उन्हाळ्यात वापरतो का, आपण केव्हा वापरतो, हिवाळ्यात वापरतो। तलम सुती कापड प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात, उन्हाळा या ऋतूमध्ये वापरतात। त्यानंतर
याचं भौगोलिक स्पष्टीकरण, त्यातमध्ये सर्वात आधी पाहू आपण हवामान। तुम्हाला असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो। सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो। हवामान शास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात। त्या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते। हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय। उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते। आता पहा, वर्षभरात आपण अनेक ऋतू अनुभवत असतो। त्या ऋतूपैकी उन्हाळा आला की पटकन तलम आणि सुती कापड बाहेर निघतात, नाही का? आपण उन्हात जाणं टाळतो, घरी कूलर लागतात। हिवाळा आला, सॉरी, त्यानंतर येतो पावसाळा। पावसाळा आला की पटकन रेनकोट बाहेर येतात, कारण आपल्याला कुठेच बाहेर जायचं असेल आणि जोरदार पाऊस आला तर आपण ओलवू शकतो, त्यामुळे आपल्याला रेनकोट घालावा लागेल, नाही का? जर आपण रेनकोट जर घातला नाही तर त्या काय होईल, त्या पावसामुळे आपली प्रकृती सुद्धा बिघडू शकते। एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करू आपण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे आपल्याला सांगता येते। हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादीमुळे वारंवार बदल घडताना आढळतात। हे सर्व हवेची मुख्य अंगे आहेत, त्याचा आपल्याला दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो। हवेच्या या अंगाचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो। हवेची काही अंगे सुद्धा आहेत, हवेची अंगे कोणकोणती आहेत ते आपण समोरच्या तासिकेला पाहू।